नमस्कार, माझे नाव मोनाली सिद्धेश्वर फताटे आहे। मी कोंडवा लेप्रेसी हॉस्पिटल अंकुली नगर येथे राहते। माझे आई वडील हे दोघेही कुष्ठ पीडित आहेत। हे दोघेही डॉक्टर मिनू मेहता औद्योगिक संस्थेमध्ये अनेक वर्षापासून काम करीत आहेत। ही संस्था कोंडवा बुद्रुक येवलेवाडी पुणे येथे आहे। संस्था बऱ्या झालेल्या कुष्ठरुग्णाचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसनाचे कार्य करीत आहे। संस्थेला कुठल्याही प्रकारचे सरकारी व अन्य अनुदान मिळत नाही। संस्था मोटर पार्ट बनवण्याचे काम करीत असते। राहिलेल्या नफ्यावर 350 परिवारांचा उदरनिर्वाह चालत असतो। परंतु 2017-18 जागतिक आर्थिक मंदी असल्यामुळे संस्था पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर होती। माझे शिक्षण त्यावेळी चालू होते। आई वडिलांना 2 वर्ष कुठल्याही कामाचा मोबदला मिळत नव्हता, म्हणून मी 1 वर्ष शिक्षण घेऊ शकले नाही। संस्थेने मुंबई व पुणे येथे सामाजिक व दानशूर संस्थांना संस्थेची परिस्थिती सांगितली होती, परंतु संस्थेला कोणीही मदत केली नाही। ही परिस्थिती सरकारलाही सांगितली होती, परंतु कुठूनही संस्थेला कुठलीही मदत मिळू शकली नाही। त्यावेळेस माझ्या व इतर 350 कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती। संस्थेचे काही सभासद कुष्ठरुग्ण भीक मागण्याच्या मार्गावर होते, परंतु पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांनी कुष्ठरुग्णांची व संस्थेची परिस्थिती पाहून 50 लाख रुपयांची भरभरून आर्थिक मदत संस्थेला दिली व नंतर संस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली। त्यानंतर मी माझे शिक्षण पुढे चालू केले। संस्थेने मलाही पार्ट टाइम कामावर सामावून घेतले व मी बी कॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांनी संस्थेला त्यावेळेस मदत केली नसती तर माझे शिक्षण पूर्ण करता आले नसते। 350 कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असती। माझ्यासारखे अनेक सभासदांच्या मुले व मुली शिक्षणापासून वंचित राहिले असते, परंतु संस्थेला 50 लाख रुपयांची मदत मिळाल्यामुळे 350 कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न व मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न दूर झाला। मला आता संस्थेने अकाउंटंट म्हणून पूर्ण वेळ काम दिले आहे। मी व माझे आई वडील व इतर सभासद आत्मविश्वासाने समाजात जीवन जगत आहोत।